कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीत पहिल्या टप्प्यात शहराजवळील काही गावं घेण्याचं नियोजन सुरू झाल्यानं बुधवारी उचगाव ग्रामपंचायतमध्ये यलगार सभा घेण्यात आली होती या सभेला एकोणीस गावांचे सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते या सभेत सर्वांनी हद्दवाढीला तीव्र विरोध दर्शवत आंदोलनाचा इशारा दिला होता यावेळी हद्दवाढीविरोधात उचगावसह एकोणीस गावात चौदा जुलै रोजी बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार आज या गावात कडकडीत बंद पाळण्यात आला सकाळपासूनच अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार पूर्णपणे बंद होते उचगावमध्ये काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी करत मंगेश्वर मंदिरपासून ते छत्रपती शिवाजी चौक उचगाव कमानीजवळ येऊन निदर्शनं करण्यात आली यावेळी सरपंच मधुकर चव्हाण उपसरपंच तुषार पाटील करवीर तालुका अध्यक्ष राजू यादव दत्तात्रय यादव संजय चौगुले तंटामुक्ती अध्यक्ष उमेश पाटील ग्रामपंचायत सदस्य विराग करी श्रीधर कदम अरविंद शिंदे सोसायटीचे चेअरमन बाळासो मनाडे अजित पाटील सचिन नागटिळक अभिजित पाटील गुरुदेव माने अजित माने दीपक रेडेकर शामराव यादव दीपक मुदुगडे अविनाश माने विनायक हवळ संजय वाईंगडे सचिन गाताडे आदी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते गांधीनगरमधील सिंधू मार्केट गुरुनानक मार्केट शिवाजी मार्केट लोहिया मार्केट झुलेलाल मार्केट आणि गजानन मार्केटमधील मार्केट 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 सर्व व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवून हद्दवाढीला विरोध दर्शवला वळीवडीतील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ हद्दवाढ रोखूया भस्मासूर थांबवूया मातीशी इमान राखणार आहोत हद्दवाढीला गाडणार आहोत असे फलक हातामध्ये घेऊन काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी सरपंच रुपाली कुसाळे यांनी हद्दवाढीला आमचा कायम विरोध असेल असं स्पष्ट केलं यावेळी उपसरपंच भैया इंगवले ग्रामपंचायत सदस्य कपिल घाटगे अविनाश साळुंखे वैजनाथ गुरव रणजित कुसाळे रघुनाथ जगताप सुहास तामगावे उदय पाटील पोपट नदाफ आदी उपस्थित होते गडमुडशिंगीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता ग्रामस्थांनी आपले व्यवहार बंद ठेवून हद्दवाढीला विरोध दर्शवला शिरोलीतही व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवले होते चौका चौकात विरोधात फलक लावण्यात आले होते सरनोबतवाडीतही ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळला दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गांधीनगर पोलीस ठाणे गोकुळशिरगाव पोलीस ठाणे शिरोली पोलीस ठाणे हद्दीतील प्रत्येक गावात चौकात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पीरवाडीतही अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठांसह सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली होती यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावातून हद्दवाढ विरोधात निषेध फेरी काढली यावेळी सरपंच शुभांगी मिठारी उपसरपंच यशवंत सातपुते युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष कृष्णा धोत्रे पोलीस पाटील राजश्री जाधव ग्रामपंचायत सदस्य सागर लाड उत्तम शेळके सूर्यकांत लाड सागर टेळके संदीप मिठारी समर खोत जयराज टिळके सुनील खोत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते कळंबा इथंही हद्दवाढी विरोधात कडकडीत बंद पाळण्यात आला होता यावेळी ग्रामस्थांनी सर्व व्यवहार बंद ठेवून हद्दवाढीला आपला विरोध दर्शवला